लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसकडून डॉक्टर शोभा बच्चाव या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत मात्र हा मतदारसंघ वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय या मतदारसंघात काँग्रेस नशीबवान आणि भाजप परेशान अशी स्थिती निर्माण झाली आहे ती कशी याच विषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ हो। नमस्कार मी प्रतीक्षाणा नावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज आपण सुरुवात माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि ला प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीता धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष सर्व तयारिनीशी प्रचारात उतरलेला दिसून येतो त्यामुळे सामान्य वाटणारी ही लढत काँग्रेस आणि भाजपसाठी अधिक चुरशीची बनली आहे मागील तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता भाजपच्या या विजयाचं कारण मतदारसंघातील सामाजिक विभागणीचा फायदा असंही बोललं जातं मात्र यंदाची निवडणूक बदलत्या राजकीय समीकरणांमुळे वेगळी आहे ज्या मुद्द्यांवर भारतीय जनता पक्ष देशभरात निवडणूक जिंकण्यासाठी नियोजन करतायत नेमके तेच मुद्दे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराच्या मार्गातील अडथळे त्यामुळे काँग्रेस नशीबवान आणि भाजप परेशान अशी स्थिती इथं निर्माण झाली आहे सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ऍडमिशन साठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा बासष्ट या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला परिणामी आता महायुती आणि महाविकास आघाडीत थेट सामना होतोय त्यामुळे वंचित आघाडीने केलेला प्रयत्न सपशेल मतविभागणी प्रत्येक निवडणुकीत सामान्यतः मालेगाव शहर आणि धुळे इथून अल्पसंख्याक समाजातील एक उमेदवार काँग्रेसची वाट रोखण्यासाठी विरोधक म्हणून मैदानात असतो मात्र यंदा त्याबाबत काँग्रेसच्या डॉ बच्छाव नशीबवान ठरल्या धुळे शहर आणि मालेगाव शहर या दोन विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे आमदार आहेत आणि या पक्षाने यंदा जाणीवपूर्वक निवडक मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी उमेदवार उभा केला नाही त्यांचे उमेदवार प्रामुख्याने अल्पसंख्याक मतदारांच्या विभागणीचं काम करतात एमआयएम या पक्षाचा धुळे लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे पण या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मैदान मोकळे मिळाले काँग्रेसला धुळे शहर आणि मालेगाव शहरातून फायदा झाल्यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे या व्यतिरिक्त भाजपचे डॉक्टर भामरे तिसऱ्यांदा मतदारांचा कौल घेत आहेत भामरे यांना पक्षातील तब्बल नऊ इच्छुकांनी विरोध केला होता त्यातील तीन उमेदवार भामरे यांचे कट्टर विरोधक मानले जातात आता भामरे यांना प्रचाराला सुरुवात करताना या सर्व इच्छुकांना आणि नाराजांना बरोबर घेण्यात अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे अद्यापही त्यांना प्रचारात सूर गवसण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत भामरे सध्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत तर काँग्रेसने देखील जोरदार नियोजन केले काँग्रेसमधील नाराजांना आपल्या प्रचारात सहभागी करण्यात काँग्रेसच्या डॉक्टर बच्छाव यांना यश मिळाले विशेष म्हणजे या सर्व प्रचारात काँग्रेसपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आघाडी घेतली आहे भारतीय जनता पक्ष ज्या मराठा पॅटर्नवर भर देत असतो त्याचे अनुकरण आता काँग्रेसने केले सटाणा आणि मालेगाव भागात प्रभाव असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सभासदांचा बच्छाव यांना पाठिंबा असेल असंही बोललं जाते आहे एकंदरीत ही सर्व समीकरणं अचानक काँग्रेसच्या बाजूने अनुकूल बनली आहेत त्याचा फायदा डॉक्टर बच्चाव किती घेतात हे, हे पाहणं महत्वाचं ठरेल तर दुसरीकडे गेली दहा वर्ष केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने सुरुवातीच्या काळात विकासाच्या मुद्द्यावर चारशे घोषणा केली पण निवडणूक जशी पुढे जात गेली तसं भाजपचा प्रचार हिंदू मुस्लिम या अंगाने पुढे जाऊ लागलाय ही चर्चा होतीये त्यामुळे आता भाजप ज्या प्रचारावर देशात जिंकण्याचा दावा करतीय तोच प्रचार भाजपला अडचण निर्माण करेल का या याविषयी तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद